धडा दुसरा श्यामचे बंधू प्रेम साने गुरुजी पांडुरंग सदाशिव साने श्यामची आई या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे श्यामच्या मनात आपल्या लहान भावंडाविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त तप्त जमिनीला मेघ लागले म्हणजे तापलेला हिटेड तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस जो गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला स्वाद म्हणजे चव टेस्ट घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता सदरा म्हणजे शर्ट त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील रोजगारी होणे म्हणजे काम धंद्याला लागणे टू अर्न मनी आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते आम्हाला कोट माहितच नव्हता कित्येकदा सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे चौघडी म्हणजे फोर फोल्ड्स मफलर नव्हते जाकिटी नव्हती गरम कोट नव्हते माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या गाबड्या म्हणजे ठिगळ कपडे फाटल्यानंतर त्या ठिकाणी लावलेले दुसरे कापड पॅच आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो होतो परंतु पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास दापोलीसेत वडील दापोलीस आले म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जायचे खाऊच्या पैशातील एक पैसाही खाऊ मध्ये न खर्चण्याचे मी ठरवले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली ज्येष्ठ म्हणजे वन मंथ इन मराठी कॅलेंडर गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्या महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली मजवळ एक रुपया दोन आणे जबले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवील माझ्या भावाला मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोड शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले वार म्हणजे कापड मोजण्याचे जुने एकक युनिट ऑफ मेजरिंग क्लोथ अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते डोळे अश्रूंनी न्हाणे म्हणजे डोळ्यातून पाणी वाहणे शेड टिअर्स मी घरी जाण्यास निघालो मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचा जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा परह्या सोंडे घरचा पर्या यांना उतार नसेल आमचे आईक पर्या म्हणजे ओढा रिव्ह्युलेट मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार भीक न घालणे म्हणजे परवान न करणे नॉट बॉदर नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुख दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नानेटी उड्या मारत जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता दुथडी भरून वाहणे म्हणजे पूर्ण भरून वाहणे विथ फुल कपॅसिटी त्याच्या पाण्याला ओढ फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसाबसा बाहेर आलो इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवी मी माझ्या भावास भेटावयास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो उत्सुक म्हणजे आतुर क्युरियस त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video.